शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि तुमचा आजचा दिवस स्वामी कृपेने खूप चांगला जाओ हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आता श्रावण मास सुरू आहे आणि स्वामींची सेवा आणि सर्वच सेवा आपण करू शकतो त्या चांगल्या फळाला पण येतात त्यामुळे आपण स्वामींचे नामस्मरण करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्या जवळच आहेत स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही नाही ते कायम भक्तासोबतच असणार मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिन्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे भिऊ नकोस पुढे जात जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहेत एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते अशा माणसाबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात अशा माणसाबरोबर नकाराऊ जे इतर माणसाबद्दल बोलतात जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनातसा पण विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील जी गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते ती तुम्हाला विशेष बनवीत असते म्हणून कधीच दुसऱ्यांनी स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडले दुर्लक्ष करू नये हे समजू लागेल कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे सुंदर गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीपासून दूर राहता आणि पॉझिटिव्हिटीकडे जाता सुख म्हणजे अडथळे संकटे नसणे असं अजिबात नाही त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे तुम्ही तडफदारीने आनंद शोधताय का सवयीप्रमाणे दुःखी राहायची कारणं शोधताय लक्षात ठेवा जिकडे तुम्ही लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात जीवन जगणे हे दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही योग्य वेळेची वाट पाहत बसाल तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल म्हणून योग्य वेळेची वाट पाहत बसू नका तर योग्य वेळ निर्माण करा काळजी ही भटकलेल्या रस्त्याशिवाय काहीही नाही मग रस्ता कसे बदलाल याकडे लक्ष द्या तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणींनी भरू नका तुमचे विचार शक्यता आणि अडचणीवरच्या उपायांनी भरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या व्हिडिओमार्फत जर कोणी निगेटिव्ह किंवा प्रॉब्लेम्समध्ये आहे त्याला थोडासाही आधार भेटला मोटिवेट भेटला तर मला खूप चांगलं वाटेल मला व्हिडिओचं सार्थक झालं असेल वाटेल आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला विसरू नका जयघोष करायला विसरू नका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामींवर भक्ती ठेवा